नाटक, सिनेमा, मालिका आणि वेब सिरीज या प्लॅटफॉर्म्सवरून विविध प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता अमय वाघ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय, तो त्याच्या आगामी धुरळा या सिनेमातील भूमिकेमुळे. अमयचा हा नवा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच. सध्या तो सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असतो. त्याचे अपकमिंग प्रोजेक्ट्स, फोटोज तो तिथे शेअर करतो. नुकतीच त्याने एक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आणि ही आठवण आहे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबतची. अमयने त्याचा डॉक्टर श्रीराम लागूंसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ आहे मराठीतील गाजलेलं नाटक नटसम्राटमधला. काही वर्षांपूर्वी अमयने नटसम्राट या नाटकामध्ये डॉक्टर लागूंसोबत काम केलं होतं आणि त्याने त्याचा हा व्हिडिओ शेअर करत त्या आठवणींना उजाळा दिला. या पोस्टमध्ये अमय म्हणतो, नटसम्राट डॉक्टर लागूंनी नटसम्राटचं जे शेवटचं सादरीकरण केलं ते मला जवळून अनुभवता आलं. निर्माते अनिस जोग आणि नंदिनी जोग यांच्यामुळे मला वयाच्या 17व्या वर्षी ही संधी मिळाली. तालमी आणि शूटिंग दरम्यान ह्या नटसम्राटच्या सानिध्यात राहून जे अनुभवलं ते अद्भुत होतं आणि जे शिकायला मिळालं ते मौल्यवान होतं. डॉक्टर लागू म्हणजे तपश्चर्या आणि विचारसरणी, ती कधीही संपणार नाही. विनम्र आदरांजली असं म्हणत त्याने डॉक्टर लागूंना श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 17व्या वर्षी अमयने त्यांच्यासोबत काम केलं होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमयने सांगितलं, डॉक्टर लागूंसोबत काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्यासोबत काम करताना जाणवलं की ते इतके मोठे नट का होते. ते आपल्यासोबत इतरांना देखील सामावून घ्यायचे, त्यांचं काम कसं चांगलं होईल याकडे लक्ष द्यायचे, असं म्हणत त्याने डॉक्टर लागूंच्या आठवणींना उजाळा दिला. 17 डिसेंबरला डॉक्टर लागूंचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर लागूंच्या पश्चात त्यांची पत्नी दीपा लागू आणि मुलगा आनंद लागू असा परिवार. दिनांक 20 डिसेंबरला पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अमयने शेअर केलेली डॉक्टर श्रीराम लागूंची आठवण तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. मराठी चित्रपट सृष्टीतील अशाच बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.